नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्रावण महिना चालू होत आहे, म्हणजेच आपले सण चालू होत आहेत. या सणांमध्ये आपल्याला सर्वात जास्त गरज पडते ती म्हणजे तुपाच्या वातींची. आज आपण झटपट घरच्या घरी तुपाच्या वाती कशा बनवायच्या आणि त्या कशा स्टोअर करायच्या हे पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी या वाटीने भरून एक वाटी तूप घेतलेला आहे. तसंच अर्धा वाटी आपल्याला वनस्पती तूप म्हणजेच डालडा घ्यायचा आहे. त्यानंतर ह्या रेडीमेड ज्या फुलवात मिळतात त्या मी घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे मी भीमसेन कापूर जो असतो त्याच्या 3 वड्या घेतलेल्या आहेत. त्याची आपण नंतर पावडर करून घेणार आहोत. इथे मी गाईचं तूप वापरलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचा कलर असा पिवळा आहे. या तुपामध्येच आपण हा डालडा टाकून घेणार आहोत. जर तुमच्याकडे हे डालडा नसेल तर तुम्ही याऐवजी मेणबत्तीचा वापर केला तरीही चालतो. नुसत्या जर आपण तुपाच्या वाती बनवल्या तर त्या कडक राहत नाहीत, लूज पडतात. आणि ह्या वाती आपण देवासाठी वापरणार आहोत, त्यामुळे इथे मेणबत्ती नाही वापरली तरीही चालेल. त्यानंतर हे आपण गॅसवर ठेवून गरम करून घेणार आहोत, त्यामुळे आपलं तूप आणि डालडा दोन्हीही वितळून जाईल. त्यामध्येच आपण हा कापराची जी मी पावडर केलेली आहे ते आपण ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. कापराऐवजी तुम्हाला जर इथे एखादं अत्तर वापरायचं असेल तर तेही चालेल, यामुळे वास छान येतो. त्यानंतर इथे मी एक चॉकलेट सिलिकॉन बेस मोल्ड घेतलेला आहे. हा असा मोल्ड जर तुमच्याकडे नसेल तर आईस ट्रे आपल्या सर्वांकडेच असतो, त्यामध्ये आपण या वाती तयार करू शकतो. किंवा अशी बॉटलची झाकणे आपल्या घरात तर असतातच, त्यामध्येही आपण या वाती तयार करू शकतो. तर आपल्याला वाती बनवण्यासाठी काय करायचं आहे, ही अशी फुलवात घ्यायची आहे आणि ती खालच्या साईडने अशी फ्लॅट करायची आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या मोल्डमध्ये ती व्यवस्थित सरळ बसेल. सर्व वाती आपण आता या मोल्डमध्ये ठेवून घेणार आहोत. आपण महिन्याभराच्या वाती एकदाच बनवून ठेवू शकतो. एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये जर ठेवल्या तर ह्या वाती महिनाभर सहज टिकतात. आणि आपण ह्या फ्रीजमध्ये नाही ठेवणार, बाहेरच ठेवणार आहोत. यामध्ये आपण डालड्याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे आपण जर ह्या बाहेर ठेवल्या तरीही ह्या व्यवस्थित राहतील. त्यानंतर त्या मोल्डमध्ये आपण आता हे मिश्रण टाकून घेणार आहोत. ते मोल्ड भरेपर्यंत आपल्याला मिश्रण टाकायचं आहे, म्हणजे आपली वात बराच वेळ जळेल. या वाती आपल्या झटपट अशा तयार होतात. अगदी 10 मिनिटात आपण ह्या सर्व वाती तयार करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला त्या फ्रीजमध्ये 1 तासासाठी ठेवून द्यायच्या आहेत. सर्व मोल्डमध्ये हे सारण मी ओतून घेतलेलं आहे आणि वातीही ठेवून घेतलेल्या आहेत. आता आपण हे 1 तासभरासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. तसंच आता आपला जो आईस क्यूब ट्रे आहे त्यामध्येही कशा वाती तयार करायच्या आपण हे पाहणार आहोत. सेम त्याच प्रोसेसनी मी याचा बेस फ्लॅट करून घेत आहे आणि त्यामध्ये ते मिश्रण टाकून घेत आहे. 1 तासानंतर हे दोन्ही ट्रे मी फ्रीजमधून बाहेर काढून घेतलेले आहेत. आता आपण या वाती बाहेर काढून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता सिलिकॉन बेस मोल्डमधल्या वाती सहज बाहेर निघतात आणि त्याला व्यवस्थित असा शेपही आलेला आहे. सर्व वाती आता आपण या प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आईस ट्रेमधल्याही वाती आपण काढून घेणार आहोत. या पद्धतीने थोडं ट्विस्ट करत थोडंसं आपटत यामधील वाती आपण काढून घेणार आहोत. हा ट्रे उलटा करून आपटला तरीही यामधील वाती सहज निघतात. आईस ट्रेमध्येही खूप छान अशा वाती तयार होतात. दोन्ही ट्रेमधल्या वाती मी काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात किती छान अशा वाती आपल्या तयार झालेल्या आहेत. आता ह्या स्टोअर कशा करायच्या आपण हे पाहणार आहोत. त्यासाठी इथे मी एक प्लॅस्टिकचा डब्बा घेतलेला आहे. तुमच्या घरातही असा प्लॅस्टिकचा डब्बा शिल्लक असेल तर त्यामध्ये ह्या वाती आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत आणि त्याला व्यवस्थित घट्टसर असं झाकण लावून ठेवायचं आहे, त्यामुळे याच्यामध्ये हवा जाणार नाही आणि ह्या वाती आपल्या व्यवस्थित राहतील. तुम्ही नक्की या पद्धतीने वाती तयार करून पहा, कशा होतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अजून कोणते व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून नक्की सांगा.